गणेश उत्सवानंतर आता वेद आहे ते नवरात्र उत्सवाचे. आता काही दिवसावरच हा नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे. मूर्तिकारांकडून दुर्गा मातेच्या मूर्त्यांवर शेवटचा हात मारण्यात येतोय. परंतु गणेश उत्सवाप्रमाणे आता नवरात्र उत्सवावर देखील दुष्काळाचं संकट कायम आहे. नवरात्र उत्सव जवळ आला असल्यामुळे दुर्गादेवीच्या अनेक मूर्त्यांना रंगरंगोटीचा शेवटचा हात मूर्तिकारांकडून दिला जातोय. मूर्ती बनवण्यासाठी वस्तूंच्या कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे पाहिजे ती किंमत मूर्तिकार व्यावसायिकांना मिळत नाही. 2 वर्षापासून दुष्काळाचा फटका देखील गणेश उत्सवासोबत नवरात्र उत्सवाला देखील बसत आहे. त्याचा परिणाम मूर्ती व्यावसायिकांवर झालेला दिसत आहे. नवरात्र उत्सव जवळ आला असून दुर्गा देवीच्या मूर्त्यांच्या कामांना वेग आला आहे आणि मूर्तिकारांकडून शेवटचा हात सध्या आता देवीच्या मूर्तीला सुरू झाला आहे. आपल्यासोबत मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्या संवाद साधूयात. मला सांगा, नमस्कार, किती दिवस राहिले दुर्गादेवीला? आणि दुर्गादेवीला 14 ते 15 दिवस बाकी आणि आता शेवटचं त्याचं काम चालू आहे. कलरिंग वगैरे आणि चालू आहे, मार्केटिंगचे सामान चालू आहे. काय काय दुष्काळाचा काय परिणाम? दुष्काळाचा परिणाम आहे ना, कारण 2 वर्षापासून जरा थोडंसं सावड झालेलं आहे मूर्तिकारावर, कारण पाहिजे तसा भाव घेतून नाही राहिला. कलरचे भाव वाढले, कारागिरीचे भाव वाढले, पाणी नाही. पण मार्केटला गेल्यानंतर मार्केटमध्ये पाहिजे तसा पैसा भेटून नाही राहिला. जी 5 हजाराला मूर्ती जायची ती आता 3-3.5 हजारपर्यंत मागते, कारण ते परंपरा असल्यामुळं आम्हाला एक करावंच लागू राहिलं ना. त्याला नाईला दुष्काळाच्या परिणामामुळे पाहिजे तसा भाव मूर्तींना भेटत नाही. कॅमेरामन रामकळे सर, रामेश्वर केले, एम के मराठी, औरंगाबाद.